डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते होत. ज्ञानाबद्दल प्रचंड लालसा असणारे हे आधुनिक ज्ञानयोगी. ज्ञानच माणसाला मुक्त करू शकते आणि सर्व अविद्येचे तेच मुख्य कारण आहे ही त्यांची समाजशास्त्रीय मीमांसा. कष्ट करणारे पंडित, विचार आणि विवेकाचा मिलाफ असणारे व्यक्तिमत्व, हजारो वर्षापासून दलित, उपेक्षित, वंचित व परिघाबाहेर असणाऱ्या समाजाची ठसठशी वेदना मांडणारे, बहिष्कृत समाजाचे मुकनायक, जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांचा पहिला बोलकास्वर, शतकानुशतके अज्ञान, दारिद्र्य, गुलामी आणि शोषणाच्या चक्रव्यूहात पुरता अडकलेल्या माणसांचा मुक्तिदाता. बाबासाहेबांनी केवळ देशाचे संविधानच लिहिले नाही, तर त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रामध्ये मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले. बाबासाहेब हे थोर सामाजिक क्रांतिकारक होते. भारतातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रही होते. त्यांनी त्यासाठी घटनेत विविध तरतुदी केल्या. त्यामुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रात प्रगती, उन्नती आणि विकासाच्या चौफेर संधी उपलब्ध होत आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांचे महिलाविषयीचे कोणते विचार होते हे व्हिडिओ तर आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देणे आवश्यक आहे. ती म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आमच्या चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे. समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहून देऊन आर्थिक समस्यांशी निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे. कायदा हा उत्क्रांत व्हावा लागतो, वस्तुस्थितीतून तो बाहेर येतो. म्हणून हिंदू कोड ही नव्या सिव्हिल कोडची पहिली पायरी आहे. सामाजिक अधिकारासंबंधी मनुस्मृतीहून अधिक घृणास्पद आणि बदनाम धर्मशास्त्र या विश्वात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय महिलांच्या उत्थानासाठी अतुलनीय योगदान आहे. मित्रांनो, बाबासाहेबांचे महिलाविषयीचे विचार याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आवडला असेल तर ऑफकोर्स लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान, माहिती व मनोरंजन यासाठी पाहत राहा नॉलेज मराठी. धन्यवाद.